आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनीचा कॉल. हॅलो ताई, मी हे विचारायला फोन केला होता की आता मुलीकडच्या मंडळींना कधी भेटायचं आपण. का घाई झाली त्यांना लग्नाची? आत्ताच बोलायचंय? नाही नाही, उलट मीच त्यांना फोन केला होता की आपण लवकर भेटूया म्हणून. घाई तर आपल्याला आहे ना, देवांशीचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं, तो 30 वर्षाच्या होण्याच्या आत. हो वहिनी, हे सगळं मला माहितीये, आहे माझ्या लक्षात सगळं. आणि आपण किती वेळात त्याच त्याच गोष्टीवर बोलणार आहोत सांग मला. नाही नाही, तुम्ही कामात असताना आणि कामाच्या गडबडीत डोक्यातून निघून जातात ना गोष्टी. ऐक ना, देवांशचं लग्न ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. ही इतकी महत्वाची गोष्ट माझ्या डोक्यातून कशी जाईल सांग मला. तू उगाच स्ट्रेस घेऊ नको, देवांशच्या बाबतीत मी कधीच काहीही चुकीचं घडू देणार नाही. ते आहेच, पण वहिनी आपण घरी आल्यावर बोलूया का? हे बघ, आता ना मी खूप कामात आहे, रात्री डिनरच्या वेळी बोलूया. हा थँक्यू. काय झालं, काय म्हणते जानू? काय बोलणार, तुझ्या लग्नाशिवाय अजून कुठला विषय आहे तिच्याकडे? जास्त टेन्शन घेते माझ्या लग्नाच. नुसती टेन्शन घेत नाही, दुसऱ्यांना टेन्शन देते सुद्धा. देवांश, मुलीकडच्यांशी आपल्याला लवकरात लवकर डिस्कस करावं लागेल सगळं लग्नाचं, नाहीतर तुझी जानू आपल्याला काही स्वस्त बसू देणार नाही. एनिवेज ते सगळं आपण नंतर बोलू. त्या मुलीचा रेझ्युमे दाखव. ओ या, सॉरी. सिरियसली बोला देशमुख. हो पण 3 दिवसात कम्प्लीट करून देणार असं कमिट केलंय ना त्यांनी, मग आता काय झालं? नाही नाही नाही, ऑलरेडी 3 महिने घेतलेत. प्रोडक्शन टीमला सांगा मॅडमनी ऑर्डर दिली आहे, आणि जर ऑर्डर पूर्ण करता येत नसेल तर अख्ख्या प्रोडक्शन टीमला नोकरीवरून काढून टाक. ठेवा फोन. काय चाललंय, काय चाललंय काय? बोला. नाही सांगितलं ना मी, नाही कळत आहे का तुम्हाला? ओके बरं, मग नाही ऐकायचंय मला काही. हाय बोल. हा सई, वेळेवर पोहोचलीस ना बाळा. झाला का इंटरव्ह्यू? कसा झाला, काय म्हणाले ते? ग आई, अजून इंटरव्ह्यू झाला नाहीये, झाला की मी तुला कळवते. अगं बाई, बर बर, तू काळजी करू नकोस. ठीक आहे, बाय. अच्छा
शैलेश बाकीच्या कॅन्डिडेट्सला प्लीज आत पाठव. मी तुला एक फोन करतो 2 मिनिटात, मग त्यांना पाठव. ओके या. हॅलो अंजली. हॅलो देवांश. हाय. आय एम सो सॉरी, मी तुम्हाला कामात डिस्टर्ब करते. नाही, बिझी नाहीये, ऑफिस मध्येच आहे, पण आय कॅन टॉक, प्लीज टेल मी. ऍक्च्युली फोनवर बोलण्यासारखा विषय नाहीये हा. काय झालंय, काही सिरियस आहे का? तू टेन्शन मध्ये वाटतेस जरा. आहे, सिरियसच आहे. भेटूया का आपण? म्हणजे मला आणि मॉमला तुम्हाला भेटून बोलायचंय जरा. ओके, आलं माझ्या लक्षात. काय लक्षात आलं तुमच्या? तू काय सांगणार आहे समजलंय मला. म्हणजे नाही, तुम्हाला नाही माहित. सी, आय नो तुला काय सांगायचंय ते. तुला हेच सांगायचंय की तुझं कुठल्या तरी दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि तुला माझ्याशी लग्न नाही करायचं, बरोबर? काय? आय नो, आय नो, फिल्म्स मध्ये बघितलंय मी. आधी मुली घरच्यांच्या प्रेशर मुळे लग्नाला हो म्हणतात, आणि आपल्या केस मध्ये तर पत्रिकेचं प्रेशर सुद्धा आहे, नाही का? आणि मग मुलगी मुलाला सांगते की आय एम सॉरी, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत कारण माझं दुसऱ्या कुठल्या तरी मुलावर प्रेम. सी अंजली, असं काही असेल तर बिंदास्त मला सांग, मी माझ्या घरच्यांशी बोलेन आणि आय एम शुअर ते माझं ऐकतील. हो, नाही तसं खरंच काय नाहीये. माझ्या मनात खरंच दुसरं कोणी नाहीये. ऍक्च्युली मलाच घाई झाली की आपलं लग्न कधी होत आहे. मला खरंच खूप आवडलाय तुम्ही. ओके, मग प्रॉब्लेम काय आहे? ते जीवन मरणाचाच प्रश्न आहे असंच समजा ना. मी खरंच ते फोनवर नाही सांगू शकत, आपण प्लीज भेटून बोलूया का? ओके, नाही सी, इतका सिरियस टॉपिक असेल तर मग आपण भेटून बोलूया. ऍक्च्युली मी ना आता माझ्या दुसऱ्या ब्रांचला आहे. तू एक काम कर, तू तुझ्या आईला घेऊन आमच्या मेन ब्रांचला ये, आपण तिथे भेटूयात. ओके? नाही नाही, कामाच्या ठिकाणी नाही बोलता येणार. आपण प्लीज बाहेर कुठेतरी भेटूया का?